ए शिव आय बसला इतला का खंड वाजत नाही तुला काय आले पोरगी काय बोलते ते माझं मला कळत नाही लका माझंच पोरगे काय नु काय ए काजल काजल पाणी घेऊन जरा गरम गरम गार नको आणू मोकर थंडी वाजा लागली ऐ भाऊ चालू करू नको बा करशील माया बाल्या एक तर पैसे नाही काय नाही इथं जवळ इकडे मी इकडे ए इकडे पाणी बली को का टॅक टॅक येऊ नको इकडे बर धरा ह्याला कसं आणलं इथे जा काय बसवलं बसू दे काय तो होते तो बसले तर बसले काय तुम्हाला कुठे त्याची भाषा कळती काय कोण 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 काय कळणार मला एक तर त्यासाठी लेकरा जवळ असावं लागत राहून दे तू आहे ना काय आहे ना कधी लेकराला जवळ घेतलंय का प्रेमाने आता घेतो घेऊ का काय एवढस काम करायला गेलं का लगेच दम आता तुम्ही पाणी आण हे आण ते आण दमदा माहिती काय झाले सोप्प आहे का ते लावणं कधी व्हायचं काय अवघडे काय अवघडे एवढस काम नाही केलं का लगेच हात पाय दुखतायन ह्या वंतीवर मी काय एवढी वर्ष काय शेती नाही मी ओ शिंदे पाटील काय तुम्ही राव फोन उचला का तुम्हाला का फोन केलता काय फोन केलता काय धन्यवाद भाऊ तुमचं त्यांचं लक्षच कुठं असतंय भाऊजी तर मी काय म्हणतोय तेवढ्या थोड्या काकऱ्या राहिल्या अर्ध्या अकराच्या तेवढ्या घेऊन घालून लवकर अरे तसं तू काकऱ्या पाळी जोडलेलं आहे हा तेवढ्या नाही राहता नाही राहता नाही आता नाही आठवडा झाला बाबा अरे बघ पावसाचं वातावरण आज झालंय ते कधी बी पाऊस यायला बसले बघा मग मागचं तेवढं बघा ना आपलं काय छ बघा राव मागचं राव 30,000 रुपये राहिले राव देतो राव तुला नाही तर तुझा राव येऊन जाऊन पैसे 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 जरा उत्पन्न निघू देतो ना कुठं जाणार आहे का मी तो अरे मग पैसे पैसे राव मला पण लागायचं ना एकदा डिझेल वाढलंय ते सर्व्हिसिंग करायचे आता हप्ता आलाय 4 दिवसाव देतो बाबा देतो आता इकडून तिकडून तुझं कुठतरी काम तू करून घेतलंय आणि लॉकडाऊन पडलंय कुठून पैसे अजून लेकरच दुखत पैसे नाहीत ना हॉस्पिटलला जायला मी बी का तुला असं वाटत म्हणजे का नाही पैसे येते आहे मी तुला देत नाही कुठं उधळतोय काय करतोय तवा ते मला ते जाऊ जात पण लगा आहे ना मला लय पैशाची निकड आहे माझं आहे ना लॉकडाऊन मुळे लय लय वाईट हाल चालले बघ हे एवढे ना अर्धा एकरा तेवढं घालून दे मग तुला देतो मी सगळं पैसे मग एक थांब एक काम करू ना आपण एक काम करू ते 30,000 दे लगेच तू ना करून देतो 30,000 कस काय झाले तुझे एवढे अरे मग काय थोडं आहे का 30,000 झाले कस काय तुम्हाला सांग ते झालं कस काय म्हणजे किती महिन्यापासून तू म्हणतो उद्या देतो उद्या देतो उद्या देतो करून करून 8-9 महिने झालं ना 8-9 महिन्याचं बिल आहे सगळे 8-9 महिन्याचं कस काय बिल झालं तुझं मागच्या महिन्यापासून तुम्ही आलो इथं लॉकडाऊन पडलं म्हणून मला बी ते शेती बीतीची काही गरज नाही एवढी आवड नाही आपल्याला अरे मस्त खरंय बाबा मागच्या महिन्यापासून आला पण त्याच्या मागे तू आईने घेतलं का करून सगळं वावर सगळं अरे मग आईने घेतलंय तुम्हाला आताशी सांगतोय पण नडी आडील तू का नडून बघतोय एवढा पण तुम्ही तुमच्या आईला विचारायला पाहिजे ना आधी आई बी येणारच आहे मी बघतो आई आता आई आल्या येणार आहे थोड्या वेळाने बोलून घ्या तुम्ही म्हणजे कसं सगळं समोरासमोर होईल अरे पण आई येऊस तर आपलं 1/2 एकराच होऊन जाईल तसं कसं मी तुला म्हणलं ना करून देतो पण 30,000 दे अरे युनू असं नको करू बाबा ऐकत जा जाणार होत ना ते वावरत आता काय जाते फोनच एक तर उचलित नाही का वाजा त्याला फोन करेल ट्रॅक्टर घेऊन अरे किती आडून बघायला लागलाय आता आपलं मागचं जे राहिलंय ते क्लिअर करा लगेच लगेच 24 लावलेले लगेच घेऊन जाऊ राहणार मागचं काय राहिले तुझे 30,000 राहिले आता बाय 30,000 मग एवढं पैसे केलं का तो अरे वावर एकटा आपल्याला त्याच्या आईला 2 एकर 30,000 कोणत्या कोणत्या याचं लावलंय अहो आजच्या माझ्या समोर झालेली गोष्ट आहे असं कसं बोलता हा आपण कशाचे लावले तो एवढं मागच्या वेळेस 3 वर्ष 2 वर्ष झाले माग नाही का हे नव्हते भाऊजी तवाच नाही का तुम्ही 2 वेळा काकऱ्या पाळ्या घालून घेतल्या काय होय नाही आता मला सांग ह्यो युनू काय म्हणतोय बाबा मी 9 महिन्यापासून घालतोय हे काय म्हणते 2 वर्षापासून घालतोय म्हणजे नेमकं चाललंय काय एक तुला ट्रॅक्टरच माया ना माया काय वावराव नील करायचा का सगळा पहिला मला हिशोब दे 30,000 त्यांना काय विचारता मला विचारा की मला माहिती ना तुम्ही वावरामध्ये जेवढी कामं सांगितलीत ना आम्हाला आम्ही तेवढी करून दिलेली आणि त्यांच्या संग मी पण होते काकरा पाया घातल्या तेव्हा तुम्ही काय म्हटल्या होत्या पैसे देते पण त्यावेळेस तुम्ही दिले का नाही दिले पैसे नंतर काय म्हणले पेरणी झालं देतो दिले का नाही दिले मग विचारून तुम्ही भाऊजी काय विचारणार तुला कळत नाही का अरे पण याचा हिशोब चुकवतोय काहीतरी तो जातोय इकडून इकडून 4 काकऱ्या माहित नाही तसं नाही झालं वयानुसार त्यांची बुद्धी कमी होत नाही जाऊ तस काय बोलू गो पण ते मला 30,000 द्या काय नाही ट्रॅक्टर घे ते वावरा अजिबात जमणार नाही अजिबात जमायचं नाही
ते ऐकून घेतात म्हणजे तुम्ही काय पण बोलणार का? मी भाऊजीं संग आता इतके वेळ गप्पच बोलत होते. येतच नाही. विषय माझा काय सरळ आहे, काही सांगतोय 30,000-20,000 काय झालेले नाही. येणं लागलं माझ्या नवऱ्याला काही सांगायला. नको सांग येडा लियाडा नीट बोला. माझा नवरा काय गप्प बोलत नाही म्हणजे हे नका करू. अहो तुम्ही नवऱ्याला बोलून देता का वहिनी? नाही नाही मला हे कळलं बरं का विनू, सगळा बार कारभार आहे ना तू बायकोच्या हातात दिलेला आहे. बघत आहे. अरे याला म्हणलं ना काकरा पाळी घाल, ती नांगरीत आहे आणि त्याला नांगर म्हणलं का सारे पाळी. एवढंच वाटतंय ना तू स्वतःची हिंती होती ट्रॅक्टर घ्यायचा मग करायची काम दुसऱ्यांना नाही सांगायची. आणि मी एक सांगून दुसरं काम केलं असेल ना मग दुसरा बघायचा होता. परत कायला माया काय मग बाया 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 तय काय तू अर्ध काम ठेवलं ना दुसरा ट्रॅक्टर वाला येईन दुसरा ट्रॅक्टर वाला येईन नाही ते तुमचं होतं काम. भाऊजी आल्या उभा. अरे काही बोलून देते का वहिनी? याने दिलाय सगळा कारभार वहिनीच्या हातात. सगळं तू एक काम कर ना, स्टेरिंग वर वहिनीला बसव. आता त्यांनी मला शिकवलंय. हा शिकवलंय आली मोठी आरची. हो भाऊजी काय पण नाही काय बोलायचं नाही. मी तुम्हाला आधी सांगते माझी हिंमत बघू नका. बघा भाऊजी तुम्हाला एवढंच वाटत होतं ना, तुमच्या आईने तुम्हाला आधीच सांगितलं असतं की बाबा त्याचं मागचं काम नीट नाही, तू आता त्याच्याकडे जाऊ नको. तुम्ही आले तरी पण आले की नाही मला नडे ना ऐन टायमाला. तेच मी म्हणते लेखाला आधी सांगायचं होतं. आमच्यासारखी तुम्हाला काम देतात म्हणून ट्रॅक्टर घेऊन फिरत आहे. तुमच्या जीवावर घेतलाय देऊ देऊ बॉम्ब पाडली. बर मी काय म्हणतो तुम्ही भांडत आहे का? विषय काय चाललाय तुम्ही भांडू नका ना. तू खोट बोलतो. मला एक सांग, 2 एकर राहन आणि त्याच्यात वर्षभर ट्रॅक्टर हाकीत बसला ना तरी 30,000 होणार नाही. आता झालं त्याला मी काय करू? झालं बाबा आता मला बा काय माहित नाही. माझे पैसे द्या लिहून ठेवलेले मला ते. मला हे तुझं कळत नाही झालं म्हणजे असं कसं झालं तुझं? असं कसं झालं मग? ते काय आवडतून टपकलं का जमिनीतून उगवलं? आता तुम्ही केलंय म्हणा तुम्हाला माहित पाहिजे ना. एवढं झालेलंच नाही ते ना अजिबात हे बोटावर. हे बघा आमच्या डायरी मध्ये आम्ही सगळं लिहिलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याला नाही काही. साऱ्या मळ्याचं मिळून आहे आपल्या नावान लिहिलं असेल. मळ्याला पण माहिती माझ्या नवरा किती समजूतदार आणि किती चांगला आहे ते. तुमची आई किती बांधू देते सगळ्यांना माहिती. नवरा आहे समजूतदार तू. मी काय ना ते पण सगळ्यांना माहिती. माझा नवरा भोळा आहे म्हणून त्याचा फायदा नाही घेत तू. तू लिहायचं का नाही ते सांग. मला 30,000 टाका मी लगेच. माहिती तेवढं काकरून दे. तू भी काय बघितलंय ते काकरून दे. उद्या तो 30,000 घेऊन जा. आधी 30,000 टाकायचं मग ते काय असं ते पुढचं. अर्ध काम सोडून आले. तुम्ही बोलू नका. तुमच्या बुवा पोरासोबत सौदा चाललाय ना तुम्ही अजिबात मध्ये बोलायचं नाही. वहिनी थोडस आवाज खाली करून बोला. तुमच्या आईला सांग आधी. त्यांचा आवाज जास्त वाढायला लागला. मी नाही पदराडलं पण नाही नाही मला तसली सवय पडली. म्हणतात ना लग्नानंतर माणूस बदलतो ती अवस्था झाली. अरे आपल्या नावा पुढे पाटील आहे जरा विसरू नको तू. तुमची नाही का शहरातली ते विसरू नका. आम्ही जरी खेड्यातले येतो तुमच्या शहरातले आणलेले त्याच्यामुळे तुम्ही पण विसरू नका. तेच म्हणलं तुम्ही किती नाही का तुम्ही बोलूच नका. मी त्यांचं बोलते जाऊ दे चल. याला नाही यायचं ना याची याला झक मारू. मला 30,000 टाका नाही तर जाऊ निघा. चल फेकले तो 30,000 चल फेकू नका. लक्ष्मी ती आमची नका सांगू. तू टेन्शन नको घेऊ. नवीन ट्रॅक्टर आला सारे तो तरी लहान आहे मोठा ट्रॅक्टर लय मोठा आहे त्याच्यामध्ये तुम्ही बसताना एवढा आना सांगू. आणि ते चल रे तुमचं खानदान बसव त्यात जा. खानदाना बिंदाना जाऊ नको तुला सांगतोय. तुमच्या आईले घेऊन जा घेऊन या जा जा कोणाच्या नादी लागतो तुम्ही पण. मला माहिती का ती असं करणार आहे ती बाई पण असं डोक्यात पांगळी. तुम्हाला एकतर माहित नाही का तिच्या इकडे डोक्यात राहत ना वस्तीला माहिती ती विसरू. मायाव का चिडते आता? नाही तर मग कोणावर चिडू. व्यवहार करायचं माहित नाही काय नाही चाललंय व्यवहार करायला. सगळीकून माहीत गळपीची राव काय करावं. वाट लागली राव.